बबडू मी खेळेन तुझ्या सोबत. रिअली? चल बस खेळूया आपण. चला. अरे बापरे, काय मस्त खेळतेस ग तू. अरे तुला एक गोष्ट माहिती आहे, स्वराजची काय गंमत झाली. गंमत? अगं काही बोलत होता, जादूचा फोन, चेटकीण, मला तो इतकं हसू आलं ना की काय सांगू तुला. तुला फनी वाटलं? अरे किती फनी वाटलं, मी इतका हसलो ना, म्हणजे मला तर वाटलं ही ज्याची कोणाची आयडिया असेल ना तो कसला भारी असेल, भन्नाट आयडिया होता. दादा ज्याची नाही जीची. दादा ही मम्माचीच आयडिया होती, तिचं कौतुक कर. ओ चल चल, ही मोनिकाची आयडिया कशी असू शकेल. दादा खरंच हे तिलाच सुचलं होतं. आणि हे सगळं ते जादूचा फोन वगैरे आहे ना, ते मीच स्वराजला सांगितलं होतं. तुला माहितीये दादा, मी आणि मम्मा नव्हतो, शो स्टॉपर होती. पिऊ अग, काय काय चाललंय तुमचं? तुला भूक लागली होती ना, पास्ता केलाय तुझ्यासाठी. पास्ता? येस, गो हॅव इट. मोनिका थांब, पिहू सांगत होती स्वराज जे काही बोलत होता सगळी आयडिया तुझी होती म्हणून. माझी यु नो हर, ती काहीही बोलते. म्हणजे स्वराज म्हणतोय ते सगळं खरं मानायचं का? मग लहान आहे पिहू, तिच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हे आता तूच ठरव. नाही मग तसं तर स्वराजही लहान आहे, मग त्याच्या बोलण्यावर ठेवायचा का विश्वास? बघ त्याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही, तो त्याच्या बाबांना शोधण्यात इतका ऑब्सेस झालाय ना की तो काहीही बोलतोय आणि काहीही वागतोय. हो आणि कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवतोय, त्यांचं बोलणं खरं मानतोय, आणि याचाच गैरफायदा काही जण घेत आहेत. बरोबर, असेल मला नाही माहित. मल्हार, तुला नाही तर कुणाला माहिती असणार. मोनिका पास झाला, आता पिहूने मला सगळं सांगितलंय, ही जी काही कल्पना होती ना ती तुझीच होती, आणि माझा विश्वास बसू शकतो कारण इतकी घाणेरडी कल्पना तुझ्याच डोक्यात येऊ शकते. मल्हार जस्ट मोनिका बास, पुढे एक शब्द बोलू नको. कसा तुला माणसाचा ते रूप दिसेल जे आतापर्यंत कधीच दिसत नसेल. तुला काहीच वाटत नाही का ग, स्वराजच्या भाबडेपणाचा असा गैरफायदा घेतला तुम्ही? काय मिळालं तुला हे करून? क्षमा वहिनी आणि विजय दादाच्या भावनांची खेळत होतीस तू. अगं घर तुटायला निघालं होतं वहिनी, घर सोडून निघाली होती. कोणामुळे? तुझ्यामुळे. पण आता बस, आताच्या आता तू सगळ्यांची माफी मागायची आहेस स्वराजाशी सुद्धा.